नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टार सवार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. कासूरवाही ग्रामपंचायतच्या सरपंच श्रीमती रेखाताई बावनकुळे यांना क्लीन चिट. राम जोशी यांची बदली, जोगेंद्र कट्यारे रामटेकचे नवे उपविभागीय अधिकारी. मराठी आचार्य आनंद देव यांचे योग शिबिर संपन्न. हिंदी भाषिकांचा भुजलिया सण साजरा. आता बातम्या सविस्तररित्या. रामटेक तालुक्यातील कासूरवाही ग्रामपंचायतच्या सरपंच श्रीमती रेखाताई बावनकुळे यांच्यावर विविध प्रकारचे आरोप करीत त्यांना पदमुक्त करावे यासाठी दाखल करण्यात आले अर्ज फेटाळण्यात आला व सरपंच श्रीमती रेखा बावनकुळे यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की येथील सरपंच श्रीमती रेखा बावनकुळे यांचे विरुद्ध ग्रामपंचायत सदस्य चंद्रभान गोलहर यांनी 7/11/2017 रोजी केलेल्या तक्रारीत ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता कामे करणे, मंजूर निविदापेक्षा जास्त दराने साहित्य खरेदी करणे, मंजूर निविदा धारकांकडून साहित्य खरेदी न करता दुसऱ्या पुरवठादाराकडून साहित्य खरेदी करणे, नियमबाह्य शौचालयाचा लाभ देणे, एकाच व्यक्तीला दोनदा शौचालयाचा लाभ देणे, इतरही गोष्टी समाविष्ट होत्या. रामटेक येथे गेल्या 3 वर्षापेक्षा अधिक काळ रामटेकचे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले श्री राम जोशी यांची महानगरपालिका नागपूर येथे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी जोगेंद्र कट्यारे यांची नियुक्ती करण्यात आली. आज दिनांक 28 ऑगस्ट 2018 रोजी कट्यारे यांनी राम जोशी यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. रामटेक येथे हरिद्वार वरून आलेले योग गुरु स्वामी रामदेवजी महाराज यांचे शिष्य आचार्य आनंददेव महाराज यांचे शांतीमंगल कार्यालय मध्ये 27 ऑगस्टला सकाळी योग शिबिर संपन्न झाले. दीप प्रज्वलन रामधम संस्थापक चंद्रपाल चौकसे यांच्या हस्ते झाले. यावेळी पतंजली जिल्हा अध्यक्ष प्रदीप काटेकर, दीपक येवले, योग परिचारिका माधुरी ठाकरे, रामटेक प्रभारी राजकुमार गायकवाड उपस्थितीत होते. रामटेक येथील हिंदी भाषिकांचा भुजलिया सण मोठा उत्साहात साजरा करण्यात आला. या नागरिकांच्या गुरुपौर्णिमेपासून श्रावण सोमवारला सुरुवात होते आणि रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी भुजलियाची पूजा अर्चना करून भव्य मिरवणुकीने राखी तलाव येथे विसर्जन करण्यात येते. याच दिवसापासून श्रावण सोमवारला समाप्ती होते. नवीन कपडे परिधान करून विशेषतः महिला गौर द्रोण हातात घेऊन अलाउद्दीनचे पठण करीत मिरवणुकीत सहभागी होतात. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टार सवार.